मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा। आज आपण बी फार्म सेकंड इयर साठी सेमिस्टर थर्ड साठी ऑर्गॅनिक केमिस्ट्री 2 मध्ये युनिट नंबर 3 आहे फॅट्स आणि ऑइल्स। फॅट्स आणि ऑइल्स बघत असताना सुरुवातीला आपल्याला बघायचे आहे बायोमॉलिक्युल्स। कुणाला म्हणतात बायोमॉलिक्युल्स? बघा, द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाउंड प्रेझेंट इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाउंड आहे आणि तो लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट आहे, रिक्वायर्ड फॉर, उपयोगात आणला जातो कशासाठी? ग्रोथ, वाढ अँड मेंटेनन्स, झीज भरून काढण्यासाठी ऑफ आवर बॉडी इज नोन ॲज अ बायोमॉलिक्युल्स। द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाउंड प्रेझेंट इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिक्वायर्ड फॉर ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ आवर बॉडी इज नोन ॲज अ बायोमॉलिक्युल्स। काय बघा, द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाउंड प्रेझेंट इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर्ड फॉर ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ आवर बॉडी इज नोन ॲज बायोमॉलिक्युल्स। मग या बायोमॉलिक्युल्समध्येच कोणकोण आहेत? कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, विटॅमिन्स आहेत, आणि त्याच्यातलाच फॅट्स आणि ऑइल हा पार्ट आहे। एक्झाम्पल आहेत कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स अँड विटॅमिन्स। कुणाला म्हणतात बघा बायोमॉलिक्युल्स? द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाउंड प्रेझेंट इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर्ड फॉर ग्रोथ and maintenance of our body is known as biomolecules। त्याचे एक्झाम्पल काय आहेत? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स आणि विटॅमिन्स। या बायोमॉलिक्युलचाच एक भाग आहे फॅट्स आणि ऑइल, तो आपला चॅप्टर आहे। ते बघण्याच्या अगोदर तुम्हाला बायोमॉलिक्युल्स काय माहीत असणं गरजेचं आहे। लिहून घ्या डेफिनेशन, हेडिंग टाका आधी, चॅप्टर युनिटची हेडिंग टाका फॅट्स आणि ऑइल्स, त्याच्या खाली हेडिंग टाका बायोमॉलिक्युल्स। ल्या इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये द कॉम्प्लेक्स
ऑर्गैनिक कंपाउंड प्रेजेंट इन लिविंग ऑर्गैनिज्म रिक्वायर्ड फॉर ग्रोथ एंड मेंटेनेंस ऑफ आवर बॉडी इज नोन एज बायोमोलिक्यूल्स एग्जाम्पल लिहून घ्या कार्बोहायड्रेट्स कॉमा प्रोटीन्स कॉमा फॅट्स अँड व्हिटॅमिन्स पुढला भाग आहे ट्रायग्लिसराइड्स ट्रायग्लिसराइड्स कोणाला म्हणायचं बघा एक रिएक्शन लिहितो अगोदर आणि मग त्या रिएक्शन वरून ठरवूया आपण डेफिनेशन काय होते ते ग्लिसरॉल आहे वॉटर मॉलिक्यूल निघून गेल्यानंतर इस्टर आहे तो ट्राय इस्टर COOO ट्राय इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल इज नोन एज ट्राय ग्लिसराइड्स कुणाला म्हणतात ट्राय ग्लिसराइड्स सांगा ट्राय इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल ग्लिसरॉलचे तीन OH आहेत म्हणून त्या प्रत्येक OHच्या ठिकाणी इस्टर तयार होतो ट्राय इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल इज नोन एज ट्राय ग्लिसराइड्स लिहा डेफिनेशन अगोदर द ट्राय इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल इज नोन एज ट्राय ग्लिसराइड्स
लिहून घ्या बोर्डावरली रिएक्शन. पुढचं बीट बघा, फॅटी ऍसिड्स. ह्याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार त्याचा एक्झाम्पल लिहितो, आणि दुसरा प्रकार आहे दोन एक्झाम्पल कडे बघितल्यानंतर काय दिसलेलं आहे, द अलिफॅटिक मोनोकार्बोक्झिलिक ऍसिड. 11 कार्बनची लांब चेन आहे, 17 कार्बनची लांब चेन आहे, एक COH आहे, एक COH आहे. द अलिफॅटिक मोनोकार्बोक्झिलिक ऍसिड कंटेनिंग इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. कार्बनची संख्या इवन नंबर आहे, समसंख्या आहे. तुम्ही म्हणाल इथं तर विषम दिसलेलं आहे, ऑड हे 11 आणि इथला 1 12 इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. 17 आणि इथला 1 18 द अलिफॅटिक मोनोकार्बोक्झिलिक ऍसिड कंटेनिंग इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इज नोन ॲज फॅटी ऍसिड्स. या दोन एक्झाम्पलला बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण फॅटी ऍसिडची डेफिनेशन कशी करावी. कशी करावी, द अलिफॅटिक मोनोकार्बोक्झिलिक ऍसिड कंटेनिंग इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इज नोन ॲज फॅटी ऍसिड्स. देर आर टू टाइप्स ऑफ फॅटी ऍसिड्स. नंबर 1 सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. नंबर 2 अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. आता सॅच्युरेटेड आहे का अनसॅच्युरेटेड आहे कसं ओळखायचं, सॅच्युरेटेड म्हणजे सगळे सिंगल बॉन्ड, अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड. कार्बनच्या संख्येच्या दुप्पट करा, डबल करा, 11 आहे 22 त्याच्यापेक्षा 1 जास्त आहे त्याला सॅच्युरेटेड म्हणा. कार्बनच्या संख्येच्या दुप्पट करा, 17 × 2 = 34 त्याच्यापेक्षा जास्त आहे का कमी आहे, कमी आहे, अनसॅच्युरेटेड म्हणा. कार्बनच्या संख्येच्या दुप्पट करा, त्याच्यापेक्षा जर हायड्रोजन जास्त असतील
तर त्याला सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स म्हणा. कार्बनच्या संख्येच्या दुप्पट करा, 34 त्याच्यापेक्षा कमी हायड्रोजन असतील तर त्याला अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स म्हणा. द फॅटी ॲसिड कंटेनिंग सॅच्युरेटेड कार्बन ॲटम्स, ज्या फॅटी ॲसिडमध्ये सॅच्युरेटेड कार्बन ॲटम आहेत म्हणजे सगळे सिंगल बॉन्डेड कार्बन ॲटम आहेत, त्याला म्हणा सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. द फॅटी ॲसिड कंटेनिंग अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स इज नोन ॲज अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम्स इज नोन ॲज अनसॅच्युरेटेड फॅटी. एकदा सांगतो आणि मग लिहून घेतो. फॅटी ॲसिडची डेफिनेशन काय? द लॉंग अलिफॅटिक मोनोकार्बोक्झिलिक ॲसिड. काय? द लॉंग अलिफॅटिक मोनोकार्बोक्झिलिक ॲसिड कंटेनिंग इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इज नोन ॲज फॅटी ॲसिड्स. देर आर टू टाईप्स ऑफ फॅटी ॲसिड्स. नंबर वन सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, नंबर टू अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. नंबर वन सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, कुणाला म्हणावं सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड? द फॅटी ॲसिड कंटेनिंग सॅच्युरेटेड कार्बन ॲटम्स इज नोन ॲज सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. एक्झाम्पल लॉरिक ॲसिड. द फॅटी ॲसिड कंटेनिंग अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम्स इज नोन ॲज अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. लिहा फॅटी ॲसिडची डेफिनेशन. आधी लिहा फॅटी ॲसिडची डेफिनेशन. द लॉंग अलिफॅटिक मोनोकार्बोक्झिलिक ॲसिड कंटेनिंग इवन EVEN इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इज नोन ॲज अ फॅटी ॲसिड्स. अजून एकदा सांगतो, द अलिफॅटिक मोनोकार्बोक्झिलिक ॲसिड कंटेनिंग इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इज नोन ॲज अ फॅटी ॲसिड्स. खाली लिहा टाईप्स. देर आर टू टाईप्स ऑफ फॅटी ॲसिड्स. देर आर टू टाईप्स ऑफ फॅटी ॲसिड्स. नंबर वन सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. नंबर टू अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. परत एक ओळ जागा सोडून हेडिंग टाका, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. द फॅटी ॲसिड्स कंटेनिंग सॅच्युरेटेड कार्बन ॲटम इज नोन ॲज सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. एक्झाम्पल लिहा, C11H23COOH लॉरिक ॲसिड. त्याच्या खाली दोन नंबरची हेडिंग टाका,
अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. द फॅटी ॲसिड्स कंटेनिंग अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम. Is known as unsaturated fatty acids. Example lihun gya, C17 H33 COOH oleic acid. तर आज आपण युनिट 3 स्टार्ट केलेला आहे, जे की फॅट्स आणि ऑइल आहे. मागं 2 युनिट संपलेले आहेत आपलं, आता 3 युनिट चालू आहे. राहिले पुढचा भाग नेक्स्ट पिरियडमध्ये बघूयात. ओके.